महिना दीड महिन्यापूर्वी नाशिकमधून शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा मुंबईत येऊन धडकला. त्याची मोठी चर्चा देखील झाली. वनजमिनी नावावर करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकरता हा मोर्चा होता. त्यावेळी शेतकऱ्यांचे भेगाळलेले पाय, त्यांना झालेल्या जखमा सगळ्यांनी भरभरून दाखवल्या. पण मोर्चा संपला, शेतकरी परतले आणि सगळं काही पुन्हा थंड झालं. पण जी 24 तास इथंच वेगळं ठरत आहे. आता त्या शेतकऱ्यांची घरं गाठून जी मीडियानं त्या आश्वासनांचं काय झालं याचा पाठपुरावा करायचं ठरवलं आहे. पाहुयात जी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट. या पायातील जखमा ज्या माऊलीच्या आहेत, ती माऊली आपण कधी काळी मुंबईत बघितली असेल. महिना दीड महिन्यापूर्वीच आपल्या मागण्यांसाठी, वन जमीन आपल्या नावावर होण्यासाठी ही माऊली याच रक्तबंबाळ पायांनी मुंबईत आली होती. आणि आत्ता आजही आपल्याला दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीची ती वाट बघते. या शकुबाई वाघले नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात वरखेडा गावात राहतात. वनजमीन आपल्या नावावर व्हावी म्हणून त्या पायपीट करत मुंबईपर्यंत आल्या. उन्हाचे चटके लागत असताना विकासाकडे नेणाऱ्या चौपदरी डांबरी महामार्गावर तिनं पावलं उमटवली ती रक्तानं. शेतकऱ्यांच्या मोर्चात तिला माध्यमांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. तिचे भेगाळलेले पाय आणि त्यातलं रक्त दाखवण्यात सगळेच पुढे होते. मोर्चा संपला. त्यानंतर मात्र तिची विचारपूस करायला कुणी आलं नाही. शेतकऱ्यांचा आवाज असणारं झी 24 तास मात्र तिच्या गावात पोहोचलाय पाठपुरावा करायला. जमीन आमच्या नावावर व्हावा, आम्हाला भेटावा. पेन्शन 2000 रुपये महिन्याच्या महिन्याला भेटले पाहिजे. 600 रुपये भेटतात त्यात. नाही दिले तर आम्ही परत मुंबईला मोर्चा काढणार. शकुबाईंच्या पायावरच्या रक्ताचे लाल डाग आता काळे झाले. रेशन कार्डावर पुरेसं धान्यही मिळत नाही, त्यामुळे भूकही धड भागत नाही. हे पाय रक्तबंबाळ झालेले आपण सर्वांनी बघितले असतील. आजही त्या खुणा त्यांच्या पायावर आहेत. आपण बघू शकतोय या आजींची परिस्थिती किती बिकट झालेली आहे. आणि अगदी 5 ते 7 हजार रुपये खर्च करून त्यांनी आपल्या या पायांवर उपचार केलेले आहेत. या आजींनी या पायांनी जिल्हाधिकारी कार्यालयात खेटा माराव्या असं अपेक्षित असेल तर मला वाटतं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार नाही आहे. आता या काल परत दिसून पत्त्या नाही. तस गोळ्या औषध माझे चालू ते खाजगी दवाखान्यामध्ये. अच्छा. मेहनत गान थुली, डॉक्टरचे काही पैसे भरले काही राहिले. शकुबाईंची परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही आलो वरखेड गावामध्ये. वरखेड गावाजवळच्या शिंदवड जवळ या ठिकाणी हे काका राहतात. आपला एक पाय नसताना ते या अधूपायाने लाकूड म्हणजे आपण म्हणूया कृत्रिम पाय लावलेला असताना ते नाशिकहून मुंबईपर्यंत पायी चालत आले, ती केवळ वनजमीन त्यांच्या नावावर व्हावी म्हणून. आनंदा कापडणीस गोळ्या बिस्किटांची टपरी चालवून घर चालवतात.
दोन बिघे असलेली वनजमीन नावावर व्हावी ही त्यांची मागणी. म्हणूनच एका पायानं चालत ते मुंबईपर्यंत पोहोचले. पण सरकारी अधिकाऱ्यांना यांचाही पत्ता अजून सापडलेला नाही. 7-8 जमीन आहे ती नावावर करून भेटावा, 7-12 मिळावा, त्याच्यासाठी आम्ही मुंबई मोर्चामध्ये सहभागी झालो. काही कारवाई झाली नाही अजून, कोणी पोचलंही नाही विचारपूस, काहीच नाही अजून. कोणी पोचले नाही, आम्हाला विचारलं नाही बा काय काय आहे काय नाही. आम्हाला फक्त आश्वासन दिलं. आश्वासन दिल्यानंतर म्हणे आम्ही 6 महिन्यानं करू प्रोसिजर, पण अजून काही नाही. जर सरकारला खरोखर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आणि या आदिवासी शेतकऱ्यांची कणव असेल तर त्यांनी तातडीनं या ठिकाणी येणं गरजेचं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातला एकही माणूस अद्याप या आजींना भेटायला आलेला नाही आणि त्यांच्या नावावर वनजमीन करण्यासाठीचे प्रयत्न करण्यासाठी आलेला नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विठ्ठलसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.